पालघर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार बेसुमार वाढलेला आहे। शासनाच्या सगळ्याच योजना अक्षरशः इथे लुटल्या जातात, ओरबाडल्या जातात। ठेकेदार, राजकारणी आणि अधिकारी हे संगनमताने एखादा दरोडा घालावा तसं या योजनांवर दरोडे घालतात। हे योजना तर लुटतातच, पण नागरिकांची कामं करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जातात। म्हणजे इथे प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक कागदाला पैसा लागतो। 90% कर्मचारी हे पैसे खाताना दिसतायत, 10% खूप चांगले अधिकारी आहेत, चांगले कर्मचारी आहेत, की त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। मात्र हे जे 90% आहेत ना, हे कागदाला हातही लावत नाही पैसे दिल्याशिवाय। पालघर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरणं घडलेली आहेत। आत्ताच नुकताच जे घडलेलं प्रकरण जे आहे ते पालघर प्रांत ऑफिसमधलं सीके पवार यांचं प्रकरण। त्याच प्रांत ऑफिसमध्ये आधी प्रांत अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडून दिलं होतं। आता 14 जून रोजी पालघरच्या प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार सीके पवार, खरं तर ते विक्रमगडचे रहिवासी आहेत, त्यांना रस्त्याची लाच घेताना पकडून दिलंय। आणि हे प्रकरण सध्या खूप गाजतंय, खूप चर्चेत आहे। आणि या भ्रष्टाचारावर एक मालिका सुरू करावी असा सगळ्यांचा आग्रह होता। कारण हे भ्रष्टाचारांना नेमका धडा कसा शिकवायचा, यांना लाचलुचपत खात्यात मार्फत पकडून कसं द्यायचं, यांना वटणीवर कसं आणायचं हे कोणाला कळत नव्हतं। आणि म्हणून आम्ही एक मालिका सुरू करतोय, भ्रष्टाचार आणि अँटी करप्शनचा सापळा। या सापळ्यामध्ये पहिलेच अडकलेले आहेत ते सीके पवार। 14 जून रोजी त्यांच्यावर रेड पडली आणि ते प्रकरण सत्य गाजत आहे। एवढं भ्रष्टाचाराची प्रकरण होऊनही भ्रष्टाचारी का पकडले जात नाहीत, अँटी करप्शनचं खातं नेमकं करतं काय, लोक तक्रार का नोंदवत नाहीत, आणि ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांच्या केस निकाली का निघत नाहीत, आणि बहुतांशी केस ह्या निर्दोषच कशा होतात, या सगळ्या प्रश्नांची आपण या मालिकेमध्ये चर्चा करणार आहोत। आज आपण चर्चा करणार आहोत की रेड पडल्यानंतर घराची झडती कशी होते। ज्यावेळेस एखादा अधिकारी रेड झाल्यानंतर पकडला जातो त्यावेळेस एकाच वेळेस त्याच्या सगळ्या घरांवर, फ्लॅटवर, त्याच्या प्रॉपर्टीवर रेड पडते आणि मग त्याचे लाखो रुपये सापडतात, सोनं सापडतं, बऱ्याच गोष्टी सापडतात, आपण हे नेहमी ऐकून असतो। आता ही जी रेड पडलेली आहे या रेडच्याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यांचा प्रश्न आहे की रेड पडली त्याची बातमी दाखवली की ठीक आहे, पण सीके पवारांच्या घरामध्ये नेमकं काय मिळालं। तर सीके पवार हे करप्ट अधिकारी आहेत, त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलाय, गाड्या अडवून त्यांनी पैसे घेतलेले आहेत। म्हणजे एकाने तुम्हाला माहिती दिली की जव्हारच्या प्रांत कार्यालयामध्ये ते असताना जव्हारच्या प्रांतांनी काही प्रकरण निकाली काढली होती जमिनीची आणि त्यांनी फाईल ठेवून दिल्या होत्या। निकाली काढल्यानंतर किंवा काही प्रकरणामध्ये तथ्य नाही किंवा काही जामीनदार आलेच नाही किंवा काही शेतीवाले आलेच नाही म्हणून ती प्रकरण बाजूला ठेवली होती। त्या प्रांतांची बदली झाल्यानंतर या सीके पवारांनी ती सगळी प्रकरणं शोधली, त्या लोकांना बोलवलं आणि तडजोडी केल्या। खरं तर हे नायब तहसीलदार असतात किंवा तिथे शिरस्तेदार असतात किंवा इतर जी लोक असतात ना, हे अधिकाऱ्यांनी काही निर्णय घेतले की त्याच्यानंतर परस्पर बोलून तडजोडी करतात, म्हणजे साहेबापेक्षा जास्त पैसे अगदीच अक्कल हुशारीने खातात। ते कसे खातात या संदर्भातही आपण पुढच्या भागांमध्ये आपण चर्चा करणार आहोत। एकूणच हा भ्रष्टाचार कसा चालतो या प्रकरणाला आपण हात घालणार आहोत। आजचा विषय आहे चंद्रकांत पवार यांच्या झाडाझडतीचा, त्यांच्या घराची जी झडती घेतली त्याच्यामध्ये नेमकं काय मिळालं। खरं तर लोकांचे असे प्रश्न आहेत की हे प्रकरण यशस्वी होईल का, कारण रस्त्याची लाच घेणं हा काही गुन्हा होऊ शकतो का, कारण ज्यांनी पकडून दिलं ज्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन आहे, ती जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी ही ठेकेदार कंपनी म्हणजे ती रस्ते बनवणारी कंपनी आहे, त्यांनी त्याला रस्ता बनवायचा कॉन्ट्रॅक्ट दिला असेल असं तो सांगेल आणि त्याच्यानंतर मग पैसे मी नंतर देणार होतो असं सांगेल, त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये किती तथ्य असेल। मात्र रस्त्याचीच नाही तर मी अँटी करप्शनचे जे पालघर जिल्ह्याचे प्रमुख आहेत हे काय साहेब त्यांच्याशी मी बोललो, ते बोलले की खरं तर ह्या प्रकरणं आपण आधीच घडलेली आहेत, आपल्या पेपरमध्ये चॅनलवर आलेली आहेत की कोंबडाची लाच देताना एका अधिकाऱ्याला पकडलं होतं, दारूची बाटली लाच म्हणून घेतानाही अधिकाऱ्यांना पकडलंय, इथे तर 3 लाखाचा रस्ताच घेतलाय, त्याच्यामुळे हे प्रकरण फिट आहे। फक्त जे मॅनेजर आहेत जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे प्रकाश रघुनाथ हुलावले हे किती ठाम राहतात, म्हणजे हा गुन्हा हिअरिंगला आल्यानंतर कोर्टाची केस चालल्यानंतर शेवटच्या क्षणाला त्यांनी पकडून दिलं असतंय ते फिरून पडतात आणि त्या केसमध्ये काही दम नसतो, पंच फिरतात आणि एकूणच अधिकाऱ्यांच्या बाजूने हे निकाल बरेचसे लागतात। त्यावेळेस काय होईल ते सांगता येत नाही, पण आज मात्र आम्ही सांगू शकतो
की रस्त्याची लाच घेणं हा गुन्हा आहे आणि तो गुन्हा जर यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी जो तक्रारदार आहे तो शेवटपर्यंत ठाम राहायला पाहिजे. आता हा मॅनेजर आहे, हा मॅनेजर म्हणून तिथे किती वर्ष राहणार आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन मध्ये आणि केस किती वर्ष चालणार आहे याच्यावर बरंच अवलंबून आहे. आता ही लाच घेतल्यानंतर घराची झाडाझडती कशी होते त्याचा एक पंचनामा माझ्या समोर आलेला आहे. सुरुवातीला दोन पंच हे शासकीय अधिकारी म्हणून घेतले जातात, त्याच्यामध्ये राजेश महादुम मोरे हे लायनमन आहेत कार्यकारी अभियंता कार्यालय पालघरचे, डुंगीपाडा पालघर जे राहतात त्यांना एक पंच म्हणून घेतले. दुसरे अमोल सुभाष होईल तेही कर्मचारी आहेत कार्यकारी अभियंता त्याच कार्यालयामध्ये, ते धनसरला राहतात. या दोघांना बोलवण्यात आलं पंच म्हणून आणि त्याच्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की विक्रमगडमध्ये भ्रष्टाचाराचा एक गुन्हा घडलेला आहे, गुन्हा रजिस्टर नंबर 75220 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 अन्वये आरोपी लोकसेवक चंद्रकांत केवजी पवार वय 48 नायब तहसीलदार प्रांत अधिकारी कार्यालय वर्ग 2 राहणार सुकसाळे पोस्ट विक्रमगड जिल्हा पालघर यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक विलास मते अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांनी गुन्हा नोंद केलेला आहे आणि आरोपी लोकसेवक चंद्रकांत पवार यांच्या घराची आपल्याला घराची झडती घ्यायची आहे आणि म्हणून तुम्ही पंच म्हणून उपस्थित राहा अशी आम्हाला विनंती केली आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनी होकार दिला आणि आम्ही तिथे गेलो. जाताना घर झडतीसाठी लागणारे जे साहित्य असतं ते आम्ही शासकीय वाहनांमध्ये घेतलं. खूप चांगला डिटेल्समध्ये पंचनामा असतो हा, अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पंचनामा संपेपर्यंत म्हणजे हा पंचनामा 11:30 तास चाललेला आहे. 11:30 तास जे काही घडतं ते पूर्ण लिहावं लागतं. यांना 20:45 म्हणजे रात्री 8:45 यांना बोलवण्यात आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी जो पंचनामा संपलेला आहे तोही सकाळी 8:09 सुमारास संपलेला आहे. म्हणजे साधारणतः 11:30 तास 12 तास हा पंचनामा चालला होता. सुरुवातीहून त्यांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर भरत साळुंके पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे ते स्वतः तसेच आम्ही दोन्ही पंच तसेच घर झडतीसाठी पथकातील जे कर्मचारी आहेत पोलीस नायक सुतार पोलीस नायक सुमडा असे शासकीय वाहनाने आम्ही तिकडे गेलो. वाहन चालक दोडे बरीचशी नाव आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळे 5 वत्ती मनोर रोड मस्तानाका वाडा मार्गे पाली येथे गेलो. तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की महिला पोलीस कर्मचारी आपल्या नाहीये आणि म्हणून त्यांनी मिनल अर्जुन वाडेकर ही विक्रमगड पोलीस ठाण्यातून महिला त्यांच्याबरोबर झाडाझडतीसाठी घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे वाहन विक्रमगड पोलीस ठाण्यातून जव्हार रोड मार्गे सुकसाळे गावामध्ये आणून रोडच्या घरा शेजारी उभे केले. तिथे दोन पोलीस कर्मचारी हे गणवेशामध्ये उभे होते आणि सापळा कारवाई नंतर पिकेट ड्युटी करता त्यांना नेमण्यात आलं होतं. ही पिकेट ड्युटी जी असते म्हणजे अगदी जेव्हा रेड पडून जाते त्यावेळेस कोणतीही घरातली वस्तू बाहेर नेऊ नये किंवा कोणतीही हलवाहलव त्यांना करता येईल म्हणून कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असतो. तसे हे दोन पोलीस होते, त्यांना त्यांनी नाव विचारले किंवा त्यांनी सांगितलं किशोर झिपर भोये आणि नवनाथ पोपट झाडे हे दोघेही पोलीस स्टेशन विक्रमगडचे होते. त्यांना ड्युटीवर नेमण्यात आलं होतं. आम्ही तिथे गेल्यानंतर गेट जवळचा दरवाजा उघडला, साळुंके यांनी त्यांची ओळख सांगितली आणि त्यांच्या पत्नी नंदा चंद्रकांत पवार ह्या समोर आल्या आणि त्यांनी सांगितलं की मी त्यांची पत्नी आहे. त्यांनी घराचं दार उघडलं, त्याच्यानंतर साळुंके यांनी स्वतःची ओळख सांगितली, त्यांचं कार्ड दाखवलं आणि तिथे दुसरी एक व्यक्ती होती ती आहे महेंद्र केवजी पवार वय वर्ष 34 पोल्ट्री व्यवसाय ते लोकसेवक चंद्रकांत पवार यांचे भाऊ होते असं त्यांनी ओळख दिली. आणि त्याच्यानंतर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला घराची झाडाझडती घ्यायची आहे तुमची हरकत नाही ना असं विचारता त्यांनी हरकत नाही असं सांगितलं. त्याच्यानंतर आम्हाला तुमची अंगझडती घेण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं मात्र त्यास त्यांचे भाऊ आणि पत्नी यांनी नकार दिला असं पंचनाम्यात लिहिलंय. त्याच्यानंतर हे घर कोणाचं आहे असं सांगताच हे घर माझ्या स्वतःच्या नावावर आहे नंदा चंद्रकांत पवार असं त्यांनी सांगितलं. जे फॉर्म हाऊसचं जे घर आहे त्याची हा पंचनामा आहे. त्या विक्रमगड इथे अंगणवाडी सुपरवायझर आहेत आणि त्यांच्या नावावर हे घर आहे. त्याच्यानंतर घरामध्ये कोण कोण राहतात ज्यांनी रेड ज्यांच्यावर पडलेली आहे ना त्यांना आईचं दूध ठेवत असेल अशा प्रकारची ही रेड असते. म्हणजे अगदीच आपलं सगळंच बाहेर काढलं जातं म्हणजे अधिकाऱ्यांसाठी मुद्दाम सांगतोय सगळं करा या रेडमध्ये तुम्ही सापडलात ना तर आयुष्यात पुन्हा भ्रष्टाचार करणार नाही अशी परिस्थिती होते. काही खूप निर्लज्ज असतील ते पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार करतील पण एकदा रेड पडली की पुन्हा भ्रष्टाचार नाव काढणार नाही. पण त्याच्यामध्ये नावं सांगतो जवळजवळ 10 नावं आहेत
म्हणजे चंद्रकांत पवारांची आईचं नाव आहे, त्यांच्या मुलींची नावं आहेत, भावांची नावं आहेत, भावांच्या मुलांची नावं आहेत, या सगळ्यांचा अगदी झाडाझडती त्यांनी घेतलेली आहे. मी नाव वाचून दाखवणार नाही मुद्दाम, की घरात लोकांचा त्याच्याशी काही संबंध नसतो. आणि त्याच्यानंतर हे सगळे लोक राहतात असं त्यांनी सांगितलं. आणि मग पथकातील कर्मचारी घराची पाहणी केली असता घराच्या प्रवेशद्वारावर 12x14 लांबीचा ओटा आहे. हे सगळे मोजमाप प्रत्येकाची घेतली जातात. सुरुवातीचा जो ओट्यापासून तर अगदी सगळ्या रूम त्यांनी तपासलेल्या आणि प्रत्येक रूम मध्ये काय काय सापडलंय, प्रत्येक रूमची लांबी, रुंदी, खोली सगळं केलं. म्हणजे ओटा, हॉल, बेडरूम नंबर 1, बेडरूम नंबर 2, किचन, देवघर, संडास, बाथरूम, मोकळा पॅसेज, टेरेस आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तिथे काय काय आहे त्या रूम मध्ये त्याची त्यांनी नोंद केलेली आहे. आणि एकूण त्यांची प्रॉपर्टी भरलेली आहे त्या घरामधली 54,92,480. चंद्रकांत पवार यांच्या रेट मध्ये 54,92,480 रुपयांची मालमत्ता सापडलेली आहे. एक नायब तहसीलदार, म्हणजे नायब तहसीलदारांचे सध्या जेईच्या पीडब्ल्यूच्या शाखातल्या जेईची जर झाडाझडती घेतली तर त्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता असतात. त्या मानाने चंद्रकांत पवार यांची मालमत्ता ही खूप कमी आहे. म्हणजे घराची किंमत वगैरे त्यांनी पकडल्या, आपण पुढे सांगतोय काय काय त्यांनी घेतलेले ते. त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक साळुंके यांनी सौ नंदा पवार यांना घराची घरपट्टी व लाईट बिलाबद्दल विचारणा केली, त्यांचे सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर नंदा चंद्रकांत पवार यांची तिथल्या बंद रूम मध्ये मिनल अर्जुन वाडेकर यांनी अंग झडती घेतली, म्हणजे आपल्या अंगावर काय काय आहे ते सगळं घेतलं. एका नायब तहसीलदाराच्या पत्नीच्या अंगावर नेमकं काय आहे ते आपण बघूया. नंदा चंद्रकांत पवार यांची अंग झडती मध्ये त्यांच्या गळ्यामध्ये 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगलसूत्र, कानामध्ये 2 ग्रॅम सोन्याचे वेळा, दोन्ही हातामध्ये बेंटेक्सच्या तसेच काचेच्या बांगड्या असून कानामध्ये 5 ग्रॅम वजनाची कर्णफुले, गळ्यामध्ये 9 ग्रॅम वजनाची सोन्याची गरसोळी, लहान मंगलसूत्र, पायामध्ये 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण आणि ह्या त्यांनी स्त्रीधनामध्ये मिळालेल्या असलेले सांगितले. ह्या वस्तू प्रत्येक स्त्रीच्या अंगावर ज्या असतात तेवढं त्यांच्या अंगावर, म्हणजे विशेष काही नव्हतं. भावाची बायको आहे कल्पना महेंद्र पवार, वय वर्ष 27, ह्याही गृहिणी आहेत. त्यांच्या अंगावर काय काय होतं, त्यांच्या अंगावर 15 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगलसूत्र, दोन्ही हातामध्ये बेंटेक्सच्या तसे काचेच्या बांगड्या, कानामध्ये 3 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुलं आणि एवढंच होतं. आणि तेही तिनं स्त्रीधन होतं. स्त्रीधन हे रेडमध्ये किंवा अँटी करप्शनच्या रेड असतील, इन्कम टॅक्सच्या रेड असतील, याच्यामध्ये ते पकडलं जात नाही. त्याच्यानंतर त्यांची आई आहे काशीबाई केवजी पवार, वय वर्ष 65, त्यांची झडती घेतली. त्यांच्या गळ्यामध्ये काळ्या रंगाचा दोरा असून कुठलेही दागिने त्यांच्या अंगावर नव्हते. त्यांच्या आईच्या अंगावर फक्त एक काळा दोरा गळ्यामध्ये होता, बाकी कुठलाही दागिना नव्हता. त्याच्यानंतर रेणुका केवजी पवार त्यांची बहीण आहे चंद्रकांत पवारांची, यांची अंग झडती घेतली असता कुठलेही दागिने त्यांच्या अंगावर नव्हते. जागृती चंद्रकांत पवार वय वर्ष 20, ह्या त्यांची मुलगी आहे, त्यांच्या गळ्यामध्ये 8 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, त्याच्या पलीकडे काहीही मिळालेलं नाही. जे सांगितलं जात होतं की चंद्रकांत पवार यांनी कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी कमावलेली आहे किंवा असतात, आता ह्या ज्या वस्ता वाटल्या ह्या प्रत्येक घरामध्ये स्त्रीच्या अंगावर असतात तेवढ्याच वस्ता आहेत. त्याच्यानंतर महेंद्र केवजी पवार यांच्या मालमत्तेविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय की त्यांचा जनरेटर व खुर्च्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. ओंदा तालुका विक्रमगड या ठिकाणी 3 जनरेटर व 550 खुर्च्या आहेत. तसेच ओंदे येथे पोल्ट्री व्यवसाय आहे, तसेच त्याबाबतची कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर चंद्रकांत पवार यांच्याकडे फॉक्स वॅगन कंपनीची कार आणि मोटारसायकल शाईन हुंडा अशा वस्ता त्यांच्याकडे मिळून आल्या. बँकेच्या लॉकर बद्दल विचारणा केली असता लॉकर नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा आता बेडरूम तपासायला सुरुवात केलेली आहे. आता हे जे अंगावर दागिने सापडले ते स्त्रीधन होतं म्हणून त्यांचे त्यांना परत दिलेले आहेत, ते काही ताब्यात घेतलेले नाहीत. झडतीमध्ये घरामध्ये कोणत्याही चीज वस्तू सोने चांदी व रोख रक्कम जप्त करण्यात आलेल्या नाहीत. सदर झडतीमध्ये पंचनाम्यादरम्यान आलोशा यांच्या घराची घरपट्टी, छायांकित प्रत आणि असं बरंच जमिनीची कागदपत्र आहेत, गाडीचे आरसी बुक आहेत, 7 वाऱ्याचे उतारे आहेत, हे सगळे त्यांनी जमा केलेले आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा दिनांक 14/6 रोजी जो साधारणतः 20:45 म्हणजे 8:45 सुरू केलेला, तो दुसऱ्या दिवशी 15:08 त्यांच्या घरामध्ये हा पंचनामा पूर्ण करण्यात आलेला आहे. जवळजवळ रात्री 8:45 ते सकाळी 8 वाजेपर्यंत हे सगळा पंचनामा सुरू होता. आणि या पंचनाम्यामध्ये नेमकं काय मिळालं हे मुद्दा मी वाचून दाखवतो की
जी रेड पडते त्याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि हे लोक काय तपासतात, ते तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू असतात त्या प्रत्येक वस्तूची नोंद घेतली जाते, अगदी तुमच्या मुलांच्या खेळण्यांपासून तर तुमच्या पायातील सॉक्स पासून या सगळ्याची नोंद घेतली जाते आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तुम्ही हे पैसे आणले कुठून, हे सगळं खरेदी केलं कुठून, याच्या पावत्या तुमच्याकडे आहेत का। हे खूप म्हणजे आता ज्यांचे आलिशान बंगले आहेत, आलिशान गाड्या आहेत, याचा जर तुम्हाला हिशोब देता नाही आला तर ते खूप अडचणीचे ठरतं कोर्टामध्ये। त्यांनी हॉलची जी झडती घेतलेली आहे, तो हॉल आहे ओटा आणि हॉल, ओटा आहे 12x14 फूट लांबी रुंदीचा, हॉल आहे 12x18 लांबी रुंदीचा। घराचे हॉल कंपाऊंडला लोखंडी गेट आहे आणि त्याची किंमत आहे 20,000, म्हणजे अगदी लोखंडी गेट पासून यांनी किमती घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर घराच्या ओट्यावर गाडी पार्किंग केलेली आहे जागेमध्ये, त्याची 13 लाखाची किया कोल्टास कंपनीची कार, सेल्टोस या कंपनीची कार आहे 13 लाखाची। त्याच्यानंतर यामा फॅसिनो कंपनीची दुचाकी आहे, किंमत आहे 40,000। तिथे गेटच्या बाहेर खोलो वॅक्स वेगन, त्याची किंमत आहे 2 लाख। होंडा शाईन सायकल, याची किंमत आहे 40,000, ती महेंद्र पवार यांची आहे। आणि एकूण ह्या गाड्यांची किंमती आहे 15,80,000, त्याच्यामध्ये 13 लाखाची कारच आहे। घराच्या ओट्याच्या डाव्या बाजूस लॉन मध्ये लोखंडी झोका आहे आणि त्याची किंमत आहे 15,000। हॉलच्या दक्षिण भिंतीलगत सोफा कोस, 3 फोटो फ्रेम, पूर्व दक्षिण कोपऱ्यात फुलदाणी, गाडी धुण्याची मशीन, अशा 22,000 किमती। घराच्या जवळ कुशन स्टूल, लाकडी ड्रॉवर, स्टूल वजा कपाट, एक खिडकी, 4 पडदे, 3.5x लांबी रुंदीचा फोटो फ्रेम, किंमत 8,000। उत्तर पश्चिम लगत एक सोफा सेट 10,000, एक टिपो एक काच असलेलं, म्हणजे अगदी त्यांच्या घरातल्या सगळ्या वस्ता, अगदी छकास 2 सिलिंग फॅन, 1 झुंबर, 8 एलईडी बल्ब, तुमच्या घरातलं काय काय मोजलं जातं ते सगळं त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। त्याच्यानंतर LIC पॉलिसीज, चंद्रकांत पवार यांनी जमीन खरेदी केली होती 2.5 लाखामध्ये, आणि एक त्यांचा बोलिन सिद्धिविनायक टॉवर, इथे एक फ्लॅट आहे 22,99,080। त्या फ्लॅटची झडती घेतली की नाही किंवा त्या फ्लॅटची मध्ये काय आहे हे मात्र तो पंचनामा म्हणजे हातात मिळालेला नाही, मात्र ह्या फ्लॅटवर फारसं काही मिळालेलं दिसत नाही। त्याच्यानंतर त्यांच्या नावे असलेले बजाज अलायन्स कंपनीचे इन्शुरन्स, HDFC बँकेतलं अकाउंट, इनोवा गाडीची कागदपत्र, ती सकाराम लहानू पवार यांच्या नावाने आहे, पोल्ट्रीची कागदपत्र, म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर बँकेमध्ये असलेली कागदपत्र आणि पैसे, सगळ्यात महत्वाचं आहे ती खिडक्यांना कापडी पडदे, गाद्या, ब्लँकेट, उशा, अगदी साध्या साध्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आणि त्याच्या सगळ्यांच्या किमती लावलेल्या आहेत। आणि महत्वाची गोष्ट आहे की बेडच्या आतमध्ये खणामध्ये प्लास्टिक पिशव्या, त्याच्यामध्ये जुने कपडे, बेडशीट, बॅगा, पर्स, तसेच एका प्लास्टिकच्या छोट्या पिशवीमध्ये 500 रुपये दराच्या प्रत्येकी 100 नोटा असलेले 5 बंडल, 2.5 लाख रुपये रक्कम त्यांच्या घरामध्ये सापडली। या 2.5 लाखाव्यतिरिक्त त्यांच्या घरात दुसरी रोख रक्कम सापडलेली नाही। आणि त्याचबरोबर जी सोन्याची किंमत होती ती त्यांनी लावलेली आहे, म्हणजे सौंदर्य प्रसादने, म्हणजे अगदी पावडर पासून तर अगदी सगळं नेलपेंट पर्यंत त्याच्याही किमती त्यांनी 4,000 लावलेल्या आहेत। म्हणजे सोन्याची चेन, 2 कर्णफुलं, जे आता आपण सांगितलं त्यांच्या घरामध्ये मिळालं की गणपती सरस्वती चांदीची मूर्ती 3,500 रुपये, चांदीच्या 2 पंत्या 14,000 रुपये, चांदींचा पत्रा असलेल्या कळस मूर्ती 900 रुपये, चांदीचे नाणे 3,500 रुपये, आणि सगळ्याची किंमत जी आहे, म्हणजे स्त्रियांच्या अंगावर असलेले दागिने आणि देवघरातले देवघरही तपासले, त्याची किंमत 5,33,900 रुपये। म्हणजे ह्या 2 मोठ्या रकमा जर सोडल्या, 2.5 लाख रुपये रोख रक्कम आणि स्त्रीधन जे आहे ते 5 लाखाचं, याच्या व्यतिरिक्त फारसं काही त्यांच्या घरामध्ये मिळालेलं नाही। दरवाजा लगतच्या कपाटामध्ये लोकसेवक पवार यांच्या पत्नीच्या साड्या, मुलींचे कपडे, चंद्रकांत पवार यांचे कपडे, त्यांची किंमत आहे 20,000 रुपये। आणि त्याच्यानंतर त्यांच्या बँकेची सगळी पासबुक तीही त्यांनी ताब्यात घेतलेली आहे। त्याच्यानंतर रूम मध्ये साड्या रोख रक्कम 44,700 ह्या त्यांच्या पत्नीच्या कपाटामध्ये मिळालेल्या आहेत। 10 रुपये दराच्या 54 चलनी नोटा, 50 रुपये दराच्या 22 चलनी नोटा, म्हणजे किरकोळ रकमा आहेत। आणि त्याच्यानंतर AC आहे, त्याचाही त्यांनी किंमत लावलेली 20,000 रुपये। 2 नंबरच्या बेडरूम मध्ये सौंदर्य प्रसादने, टेबल, बॉक्स, पलंग, म्हणजे ह्याच गोष्टी सगळ्या आहेत। या सगळ्या गोष्टींची किंमत कुठे 2,000, कुठे 3,000, अशाच किमती सगळ्या लावलेल्या आहेत। आणि एकूण जी किंमत त्यांची येते ती आहे 54 लाख रुपये। आता सगळ्या घराची लांबी रुंदी, लाकडी बॉक्स, त्याच्यामध्ये जुने कपडे, इलेक्ट्रॉनिक सामान, फोटो अल्बम, किरकोळ सामान, भिंती स्वॉर्नेट कंपनीचे घड्याळ, छता, सिलिंग फॅन, 4 LED बल्ब, या प्रत्येक रूम मधली
त्यांनी माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर किचन मध्ये काय आहे ते सांगितलंय, देवारामध्ये काय आहे ते त्यांनी घेतलेलं आहे. त्याची किंमत आहे 1,64,300 रुपये त्या देवारा आणि किचन मध्ये त्याची किंमत जी आहे ती. त्याच्यानंतर टेरेस वरही ते गेलेले आहेत. टेरेस मध्ये लाकडी टेबल, त्याच्यावर टेबलच्या खाली टिपॉय, दक्षिण भिंतीलगत एलईडी बल्ब, आरसा, छतात 2 बल्ब, संडास मध्ये प्लास्टिकची बादली, मग आणि बल्ब. म्हणजे तुमच्या बाथरूम मध्ये संडास मध्ये काय आहे, अगदी बादली पासून मग पासून याची सगळ्याची विचारणा होती. सरकारी अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा की ज्या ज्या वस्तू आपल्या घरात येतात त्याच्या जर आपल्याकडे पावत्या नसल्या आणि त्याची जर आपल्याला माहिती देता नाही आली तर आपली गडबड होते. अगदीच संडास व बाथरूम मध्ये रिकॉल कंपनीचा गिझर, प्लास्टिकची बादली, टब, मग आणि सौंदर्य प्रसाधने, असा संपूर्ण जो एवज आहे एकूण तो सगळा त्यांनी त्याचा पंचनाम्यामध्ये आलेला आहे. टेरेसची वरती जी रूम आहे त्यामध्ये 3 लाकडी खुर्च्या, घरगुती वापराकरता कांदे लसूण, अगदी कांदे लसूण पासून त्यांनी घेतलेला आहे. टेरेसला पत्राचे छेड असून जुना लाकडी पलंग व गाद्या चादरी आहे. या सगळ्याची किंमत जी आहे ती आहे जास्तीत जास्त 54,92,000. म्हणजे पवार यांची जी झडती घेतलेली आहे त्या झडतीमध्ये एकूण रक्कम जी आहे त्याच्यामध्ये जमिनी आल्या, त्याच्यामध्ये फ्लॅट्स आले, त्यांच्या दागिने आले आणि सगळ्याची किंमत 54,92,400 रुपये. ते नायब तहसीलदार आहेत, म्हणजे त्यांची पत्नी आहे तीही विक्रमगड पंचायत समितीमध्ये अंगणवाडी सुपरवायझर आहे. आणि जर ह्या 2 व्यक्ती नोकरीला असल्यानंतर एक घर आणि घरामध्ये ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या त्यांच्याकडे होत्या. म्हणजे चंद्रकांत पवार फार याच्यामध्ये गोत्यात आलेत किंवा फार मोठं घबाड सापडलंय असं काही झालेलं नाही. हा पंचनामा वाचून दाखवायचं कारण एवढंच की जेव्हा रेड पडते तेव्हा नेमकं काय होतं. अगदी ही रेड काही काही वेळा अगदी 20-20 तास चाललेले आहे, 3-3, 4-4 दिवस चाललेले आहे. ज्यांना ह्या अँटी करप्शन रेड बघायचे, रेड नावाचा एक पिक्चर आहे, खूप चांगला पिक्चर आहे तो. जर रेड तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांनी बघून ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की एकदा रेड पडली की तुम्हाला वाचवायला कोणीही येत नाही, त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप चालत नाही आणि म्हणून तुम्ही तर सावध राहिलं पाहिजे. आज आपण घराची झाडाझडतीचा पंचनामा वाचलाय, उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया ही रेड पडण्यासाठी आपण तक्रार कशी केली जाते, तक्रारदार नेमका त्याला काय करावं लागतं, जे तक्रार लाच देतात जे पैसे घेतले जातात ते कोण ते पैसे जमा करतं, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजच्या भागामध्ये अँटी करप्शन ची जी कारवाई आहे ती कशी होते या संदर्भामधला पंचनामा आपण वाचून दाखवलेला आहे. त्याच प्रकारचे सगळे भाग जर तुम्हाला बघायचे असतील जे अँटी करप्शन आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्राईब नावाचं जे आयकॉन आहे ते तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ पाहता येतात.